नमस्कार इन एनबीसीएनच्या दर्शकांचं आजच्या या खास मुलाखतमध्ये स्वागत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एक लढाई आपली सुरू आहे जिथे सामान्य व्यक्ती म्हणून आपण लढतोय तिथे काही कोरोना युद्धांचा उल्लेखन हे अत्यंत आवश्यक असतं या उल्लेखामध्ये डॉक्टर्स आणि त्यांची टीम जे कार्य करत आहे त्याला कुठलीच उपमा किंवा त्याची तुलना कधीच होऊ शकत नाही आज जे व्यक्तिमत्व आमच्या स्टुडिओमध्ये आहे ही एक व्यक्तिमत्व असंच आहे मी स्वागत करतो आहे डॉक्टर अविनाश गावंडे यांचं सर, सर आपलं खूप खूप स्वागत आणि सरांबद्दल दर्शकांना सांगायचं म्हणजे सर अधीक्षक आहेत मेडिकल कॉलेजमध्ये आणि त्यांनी खूप सुंदररित्या जे आहे एक धुरा जी सांभाळलेली आहे आम्ही आमच्या अनुभवाने सांगू शकतो की त्यांनी क कुठलंही काम त्यांच्याकडे असो की त्यांनी ते जबाबदारी रात्र बेरात्र न बघता त्यांनी ते काम केलेलं आहे यापूर्वी आम्ही त्यांच्याशी आमच्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधला होता आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी बोलतो पण त्यावेळेसची परिस्थिती डॉक्टर साहेब सुरुवातीची कोरोनाची आणि आताची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे सुरुवातीला नागपूरची जर आपण गोष्ट केली तर खूप एक कंट्रोल वेमध्ये जात होतं आणि आता परिस्थिती एकदम बदललेली आहे ही परिस्थिती बदलण्याच्या मागचं जर एक समीक्षा करायची झाली तर ती आपण कशी करा नाही खरोखर हा महत्त्वाचा प्रश्न आहे सुरुवातीला आपण जेव्हा करोना नागपुरात आला होता तेव्हा आपण बघत होतो की पेशंट पॉझिटिव्ह आहे पण पेशंटला काहीच त्रास नाही असे पेशंट जास्त होते आणि अशा पेशंटला मॅनेज करताना आम्हाला दुसरी प्रकारचे अडच अडचणीला समोर जावं लागायचं पण असे पेशंट हे लवकर सुट्टी पण व्हायचे पण आता परिस्थिती बदललेली आहे त्यावेळेस कॅटेगरीमध्ये जर आपण माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असे तीन कॅटेगरीमध्ये पेशंट बघतो तर त्यावेळेस माईल कॅटेगरीचे पेशंट जास्त राहायचे आणि त्याच्यात त्यांना सिमटम नसणारे पेशंट जास्त राहायचे पण आता सिमटम असणारे त्यांची कॅटेगरी मध्यम स्वरूपाची असणारी काही पेशंट अति अतितीव्र स्वरूपाचे असणारे असे पेशंट वाढलेले आहे ज्यांना ऑक्सिजनची गरज पडते ज्यांना जे काही नवीन औषधी आल्या त्याची पण गरज पडते त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडते असे पेशंट वाढलेले आहे म्हणून माझं म्हणणं आहे त्यावेळेस प्रतिबंधात्मक उपाय वेगळा होता आता तुम्हाला जास्त तीव्रप्रणे त्याला वापरणं आवश्यक आहे कारण आता आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी आपल्या जवळचे नियर अँड डियर्स आहे प्रत्येकाच्या घरी म्हातारे लोक आहे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांना त्याचा संक्रमण होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे जसं मी तुम्ही बघाल तर बारा मार्चपासून मी घरी जात नाही कारण माझी आई वयस्कर आहे माझ्या मुलाला काही होणार नाही मुलं मोठे आहे पण त्यांच्या थ्रू आईला होऊ नये त्याच्यामुळे मग मी बारा मासपासून घरी जात नाही तर असं म्हणून प्रत्येकाने आपल्या तीन गोष्टी पाळणं आवश्यक आहे बाहेर गेल्याच्या नंतर सोशल डिस्टन्सिंग मी तर म्हणेल सोशल डिस्टन्सिंग नाही आता फिजिकल डिस्टन्सिंग फिजिकल आपण फिजिकली दूर राहणं आवश्यक आहे दुसरा मास्क वापरणं आवश्यक आहे मास्क हा माझा मास्क तुमच्यासाठी आहे तुमचा मास्क हा माझ्यासाठी आहे त्याच्यामुळे आपण समोर असताना समोर त्यांनी मास्क वापरलेलं नाही की आहे की नाही हे पाहून आपण त्यांना मा वापरायला भाग पाडणं किंवा आपण मास्क वापरणं दुसऱ्याच्या फायद्यासाठी आहे हे समजून आपण मास्क वापरणं यासाठी लोकांना परावृत्त करणं आवश्यक आहे सोबतच म्हणजे जसं दोन गोष्टी सांगितल्या तिसरा म्हणजे हँड हायजीन म्हणजे आपला हात सर्वात महत्त्वाचा आहे हात जिथे जातो तो हात तुम्ही जोपर्यंत त्याला धुत नाही सॅनिटायझरचं ठीक आहे पण सॅनिटायझरपेक्षा जास्त महत्त्व मला हात धुण्याला आहे तर जोपर्यंत ला हात धुत नाही तोपर्यंत हात हा तोपर्यंत हात आपल्या तोंडावर पर्यंत जाऊ नये तिथूनच इन्फेक्शन जाण्याचे चान्सेस आहे म्हणून तुम्हाला ही जर राहिली पाहिजे कुठं घराच्या बाहेर गेल्याच्यानंतर हात आपला कुठं टच झालाच नाही पाहिजे इव्हन आता बरेच ऑफिसमध्ये जातो तिथे रेलिंगला हात लावायची सवय असते लिफ्टमध जातो लिफ्टच्या बटनला हात लावायची सवय असते गाडी ह्या सगळ्या गोष्टी जे जनरल पब्लिक वापरण्यात येते तिथं आपण हात लावता कामाने पण लावायचं कामच पडलं तर तो हात आपल्या जवळ आला नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला आजार होणार नाही किंवा मग हात धुतल्याच्यानंतरच हात जवळ आला पाहिजे म्हणजे आपण घरी गेल्याच्यानंतर हात नि धुवून निर्जंतुक करणे आंघोळ करणे आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी पण राहू शकता हे जर पाळलं तर घरच्या लोकांना जे कोणी जास्त आता सध्या रिस्क फॅक्टर कोणाला आहे म्हातारे माणसं ज्यांना बी पी डायबेटीज अस्थमा दमा असे आजारी आहे असे लोक रिस्क आहे आणि तुम्ही बघत असाल तर अशाच लोकांना मृत्युमुखी होण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे तर अशा लोकांना हे आजार होऊ नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय पाळणं आजच्या घडीला खूपच महत्त्वाचं आहे सर तुम्ही जसं म्हणालात की एक घरच्या लोकांना पण त्रास होऊ शकतो म्हणजे जसं तुम्ही स्वतः बारा मार्च पासनं घरी गेले हे एक म्हणजे तसं पाहिलं तर जी सेवा तुम्ही देता त्याच्यासाठी म्हणजे तुमचा तर म्हणजे सन्मान सुद्धा आहे आमच्या आणि तो त्रासही होत असेल की एक आपलं अटॅचमेंट घरांपासून दूर आहे पण आजच्या घडीला जिथे डेथ रेशो पण वाढत आहे आणि पॉझिटिव्हचा रेशो पण वाढत आहे आणि बरेचदा जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स म्हणा की प्रायव्हेट हॉस्पिटलचं एक लिमिटेशन आहे अशा वेळेस आता असं सांगण्यात येत आहे की पॉझिटिव्ह पेशंटने घरी असावं तर मग असं असं घरी असलेल्या पेशंटनी काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आता एकदा दोन प्रकारचे लोक आहे लोक पॉझिटिव्ह आले की खूप घाबरून जातात बरोबर आणि काही लोक पॉझिटिव्ह आले तरी घाबरत नाही जे दुसऱ्यासाठी घातक असतात म्हणून आपल्याला दोन्ही गो लोकांना मला सांगावं असं की पॉझिटिव्ह आले म्हणजे काही खूप घात झाला असं नाही पण हा आपल्याला महत्त्वाचा असतं या आजारात मृत्युमुखी होऊ नये प्रचंड सिरियस होऊ नये म्हणून सौम्य आजारातनं मध्यम स्वरूपात जाऊ नये मध्यम स्वरूपातनं अतितीव्र स्वरूपात जाऊ नये हे जर तुम्ही जर बरोबर हँडल केले तर पेशंट मृत्युमुखी होत नाही प्रेशंट सिरियस होत नाही त्याच्यामुळे ज्यांना सौम्य प्रकारचा आजार आहे त्यांनी पेशंट घरी राहू शकतात पण माझं म्हणणं आहे की त्यांनी काही बेसिक तपासण्या करणं आवश्यक आहे सगळ्या सरकारी इस्पितळात ॲडमिट करायला जरी जागा क कमी पडत असेल कधी कधी पण सध्या अवेलेबल आहे आणि पण अशा लोकांनी सरकारी इस्पिटळात जाऊन आपली तपासणी करून जसं क्षयकिरण चाचणी आहे काही रक्ताच्या तपासणी आहे ह्या करून म्हणजे बेसिक त्यांना हा आजार सौम्य प्रकारचाच आहे हा आजार पुढे जाणार नाही किंवा सध्या तरी गेलेला नाही ही खात्री करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून तो पेशंट घरी राहू शकेल आणि घरी राहिल्याच्यानंतर त्याने बरोबर विलगीकरण ज्याला आपण क्वारंटाईन म्हणतो ते क्वारंटाईन स्टेज बरोबर सांभाळली पाहिजे घरच्यापासून दूर राहिलं पाहिजे म्हणजे घरच्या लोकांना आजार होणार नाही आणि सोबतच आपली ऑक्सिजनची मात्रा कशी आहे ती पाहणं आवश्यक आहे मी तर म्हणेल शक्य झालं तर अशा सम्य प्रकारच्या लोकांनी घरी राहिल्याच्यानंतर सिक्स मिनिट वॉक टेस्ट आहे म्हणजे सॅच्युरेशन पाहायचं सहा मिनटं चालायचं आणि त्याच्यानंतर सॅच्युरेशन पाहायचं सॅच हां ते ते जर सॅच्युरेशन खूप जास्त डाऊन होत नसेल तर समजायचं आपण व्यवस्थित आहे असे जर पेशंटनी काही दिवस काढले तर करोना आपोआपच बरा होते प्रत्येक करोनाला त्या निमोनिया होतोच असा नाही आहे हे झालं पहिली स्टेज दुसरी स्टेज आता बघत असाल तर मृत्युमुखी होण्याचं जा प्रमाण जास्त वाढलेलं आहे याला कारण सुरुवातीला जे लक्षण आहे लोक घरीच पाच दिवस काढतात माझं म्हणणं आहे तेव्हाच डायग्नोस करा डायग्नोस केल्याच्यानंतर सरकारी इस्पितळात जाऊन हा सौम्य प्रकारचा आजार आहे त्याची तपासणी करून कन्फर्म करा आणि घरीच राहा पण हा आजार जर तुम्ही पाच दिवस घरीच काढाल आणि जर तो पेशंटला नंतर लक्षात आलं की हा निमोनिया झालेला आहे त्या पेशंटला डायबिटीज आहे आणि डिब निमोनिया डायबिटीज किडनीचे आजार अस्थमा असे पेशंट या कॉम्बिनेशनमध्ये याचं आजार तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो आणि पेशंट मृत्युमुखी होऊ होऊ शकतात म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे आजारी झाला डायग्नोसिस करणं डायग्नोसिस झाल्याच्यानंतर त्याचा त्याचा तीव्र स्वरूपाचा आहे की सौम्य प्रकारचा आहे ते चाचणी करणं सौम्य प्रकार असेल तर घरी राहणं घरी राहिल्याच्यानंतर त्यानं झोप व्यवस्थित पाहिजे स्लीप हायजीन पाहिजे बेटर जेवण पाहिजे बॅलन्स डाएट ज्याला म्हणतो आपण एक्सरसाइज महत्त्वाची आहे एक्सरसाईज जर करता येत नसेल तर मेडिटेशन करा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा जेवण व्यवस्थित ठेवा आजला काही औषधी पण देता येईल जसं की व्हिटॅमिन सी आहे झिंक ग्लुकोनेज आहे मल्टीविटॅमिन आहे हां ह्या ह्या जर गोष्टी घेतल्या तर हा आजार पुढे होणार नाही आणि जर कोणाला जर काही वाटलं तर त्यांनी लवकरात लवकर डायग्नोस करून लवकरात लवकर नजीकच्या लव सरकारी इस्पितळात भरती होणं आवश्यक आहे Uh, डॉक्टर साहेब तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली पण याच्यामध्ये एक जे बाकीच्या ज्या बिमाऱ्या आपण घेऊन चालतो त्यांचं जसं सांगितलं की न्युमोनिया असेल किंवा अशा प्रकारचा आजार असेल आणि त्यामध्ये बरेचदा असं बघण्यात आलं की आता त्याला जेव्हा सजेस्ट करा आता आजच्या घडीला तुम्ही कुठलीही बिमाऱ्या घेऊन जर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले तर सर्वात पहिले तुम्हाला सांगतात की तुम्हाला कोरोना टेस्ट करावी लागेल आणि जेव्हा असं सांगण्यात येतं तिथे तो माणूस सायकोलॉजिकली तो खूप घाबरून जातो अशा पेशंटला तुम्ही कसं हँडल करा करायचं नाही आता मी मी आत्ताच बोललो की करोना हा आजार असा आहे की बरेचदा बहुतांश हा सिरियस होत नाही याचं मृत्युमुखी होण्याचं प्रमाण फार कमी आहे जे काही मृत्युमुखी होतात त्यांना काहीतरी आजार असतो दुसरा किंवा करोना सिविअर प्रकारचा असू शकतो त्याच्यामुळे करोनाला घाबरण्याचं कारण नाही हे जनसमाजात ही माहिती गेलीच पाहिजे करोना घातक नाही पण हे चुकून अशी माहिती नाही गेली पाहिजे कोरोना काहीच होत नाही म्हणजे तो कसे वागले पाहिजे दुसऱ्याला इन्फेक्शन झालं पाहिजे असं पण नको पण त्याच्यामुळे प्रत्येकाला जर संशयित असेल तर ते त्याची तपासणी झालीच पाहिजे पण तपासणी झाल्याच्यानंतर माईलमधला सिविअर होऊ नये मॉडरेट होऊ नये याच्यासाठी जे काही मी आज सांगितलं त्या गोष्टी पाळणं आवश्यक आहे याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं की समाज प्रबोधन करणं हा परत मी दोन तीन वाक्यातच सांगणार आहे हा आजार घातक नाही पण हा आजार लवकर डायग्नोस होणं आवश्यक आहे हा आजार घरी पसरू नये माताऱ्या लोकांना पसरू नये ज्यांना अस्थमा दमा डायबिटीज आहेत त्यांच्याकडे पसरू नये याच्याकडे लक्ष देणं आणि जेव्हा व्हॅक्सिन येईल लसी येईल आणि काही दिवसांनी जसं इम्युनिटी वाढेल तसं आजाराचा याची तीव्रता याचं स्वरूप कमी होईल तोपर्यंत आपण जागृत राहणं बरोबर आपण एकदम हाय अलर्टवरती स्वतःला ठेवलंच पाहिजे कारण आकडे जे वाढतात ते कुठे ना कुठे सगळ्यांना सांगत आहेत की त्यांनी ह्या वाढत्या आकड्यांपासून स्वतःला जितकं प्रिकॉशन घेऊन दूर ठेवतात थे तितकं ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे नाही आकड्यांना तर घाबरणं ठीक आहे पण यासोबत हे जे आपण या गोष्टीचं डिस्कस केलं हे डिस्कस करत असताना काही वेळा डॉक्टरला नाही समजून घेणं आवश्यक आहे बरोबर बरेचदा असं लक्षात येतं की डॉक्टरला समजून घेण्यात येत नाही आणि बरेचसे प्रकार घडतात बरोबर तर त्या गोष्टी होऊ नये ही माझी जनतेला एक तीव्र मनापासून बिलकुल आव्हान आहे हा डॉक्टर तुमच्या सेवेसाठी आहेत आणि तुम्हा, तुम्हा तुम्ही बरे झालात पाहिजे यासाठी ते झटत राहतात आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वतः बघितलेला की कितीतरी डॉक्टर्स लोक जे आहे की रोगी जे आहेत त्यांना सेवा देत आणि स्वतः त्यांनी ते विमा तुमचा देखील अनुभव तसाच असेल तुमच्या टीममध्ये देखील बरेचसे डॉक्टर आहेत ज्यांना आजारी झाले ते आजारी झाले त्यांनी कधी विचार नाही केला की या पेशंटची करोना टेस्ट केल्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही त्याची टेस्ट न करता सुद्ध ले ले, ते, ते सुद्धा ऑपरेशन केलेलं हे समजून घेणं आवश्यक आहे लोकांनी बरोबर म्हणजे त्या डॉक्टरांची पण एक मानसिकता आणि तेसुद्धा तुमच्या आमच्यासारखे व्यक्ती आहेत आणि त्यांचासुद्धा एक जीव आहे आणि त्यांनासुद्धा कोरोना जर झाला तर त्यांच्यावर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होऊ शकत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे डॉक्टर साहेब आपण बोलत होतो की खास करून जे एक पन्नास पंचावन्न वर्षाच्या वयाचे जे व्यक्ती आहे आणि तिचे ऑलरेडी बिमार असतील त्यांना ह्या कोरोनामुळे थोडासा जास्त त्रास होऊ शकतो तसंच लहान बालकांचं आणि एक महत्त्वाचा एक वर्ग असा असतो गर्भार स्त्रिया ज्या प्रेग्नंट लेडीज आहे ह्यांना कोरोनापासून किती भीती आहे नाही खरंच करोना हा करोनाचा जर तुम्ही आजार बघितला तर ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते अशात जास्त घातक स्वरूपात होऊ शकतो आणि अशांनाच हा जा करोना जास्त करोनाचं लागण होऊ शकते जसे की लहान मुलं म्हातारे माणसं किंवा जे व्यक्ती आहे ज्यांना बी पी डायबिटीज अस्थवादम आहे आणि सोबतच हे गर्भावस्था जी आहे प्रेग्नन्सी हे सुद्धा एक रिस्क फॅक्टर मानले जाते कारण या वेळेस चेंजेस चेंजेस थोडी प्रतिकारशक्ती कमी असते त्याच्यामुळे या काळात ह्याचं संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त असतात पण तुम्ही बघाल आतला दाटा जर बघाल तर या काळात संक्रमण झालेल्या जरी जा जास्त स्त्रिया असतील पण मृत्युमुखी होण्याचं प्रमाण नाही आहे खो त्यांना दुसरा आजारच असेल खूप सिविअर असेल तरच त्याच्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही पण त्यांनीसुद्धा हे जे फिजिकल डिस्टन्सिंग आहे मास्क वापरणे आहे हँड हायजीन आहे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण बरेचशा हिस्ट्री आहे मी तर म्हणेल की आता बरेचदा आम्हाला लक्ष देते की हा पेशंट पॉझिटिव्ह आला तर आला कुठून पॉझिटिव्ह आला त्याला सोर्स नाही मिळत त्याच्यामुळे कुठून कसा पॉझिटिव्ह येईल कुठल्या स्तरावरचा कुठल्या सोश इकॉनॉमिक स्टेटसचा पॉझिटिव्ह सा येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टी आणि कमीत कमी जे रिस्क आहे प्रेग्नंट स्त्रिया म्हातारी माणसं ज्यांना आजार आहे ते लहान मुलं यांना तरी या आजारापासून प्रतिबंध कसं करता येईल तेच सध्या आणि ते तर म्हणेल मी हे जर शंभर टक्के सगळ्यांनी पाळला तर करोना आपल्या नागपुरातून या काही दिवसातच हद्दपार होईल जर प्रत्येकाने ह्या गोष्टी पाळल्या तर आपण व्हॅक्सिनची गोष्ट तुम्ही मगाशी बोलता बोलता केली तर साधारणतः जे, जे एक तुमचं जे एक मेडिकल स याच्या हिशोबाने जर काय वाटतं सर की किती वेळ लागू शकतो ह्या गोष्टीला वॅक्सिन आता सध्या वॅक्सिनच्या स्टेजेस असतात वॅक्सिन फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज सध्या सेकंड स्टेजमध्ये वॅक्सिनची चाचणी सुरू आहे सेकंड स्टेजमध्ये म्हणजे व्हॉलेंटिअर जे असतात हेल्दी व्हॉलेंटिअर त्याच्यात चाचणीचे टेस्ट आहेत त्याच्यात जर पॉझिटिव्ह आलं तर डी सी जी या अप्रुव्हड होऊन थर्ड स्टेजसाठी अप्रुवल मिळते थर्ड स्टेजमध्ये थोडंसं मोठ्या ग्रुपमध्ये याची टेस्ट होते आणि ती टेस्ट पॉझिटिव सक्सेसफुल असली तर मग फोर स्टेज म्हणजे त्याला मार्केटिंग सुरू होईल आणि पोस्ट मार्केटिंग स्टेज म्हणतात त्याला त्याच्यानंतर व्हॅक्सिन जनरली येतात पण आता या, ही याची आजाराची तीव्रता आणि सगळ्यांची इच्छाशक्ती बघता सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज जर लवकर झाली तर लवकर व्हॅक्सिन येऊ शकते जर नाही लवकर झाली तर रुटीन याच्याप्रमाणे सहा ते सात महिने लागण्याचे चान्सेस आहे अजून आहे आपण इम्युनिटीची गोष्ट करत होतो सर तर एक जो जनरल वर्ग आहे एक युवा वर्गाची आपण गोष्ट करू तर याच्यामध्ये पण काही डेथ रेशोमध्ये त्याच्यामध्ये पण त्यांचा आविर्भाव झालेला आपल्याला दिसतो म्हणजे त्यांचा समावेश त्याच्यामध्ये दिसतो तर आपलं इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट कराल इम्युनिटी स्ट्राँग ठेवणं तर सर्वात महत्त्वाचं आहे कारण कुठल्या आजारासाठी कुठल्या व्हायरल आजारासाठी इम्युनिटीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे स् बॅलन्स डाएट स्लीप हायजिन म्हणजे व्यवस्थित रेग्युलर जेवढी पाहिजे तेवढी झोप होणं त्याला स्लीप हायजीन म्हणतात ते स्लीप कडे लक्ष देणं नंतर एक्सरसाइज मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह अटिट्यूड ह्या जर गोष्टी सगळ्यांनी पाळल्या तर सगळ्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील पण मी याच्यासोबतच एक दुसरं एक ॲड करतो ती गोष्ट म्हणजे अशी प्रतिकारशक्ती चांगली राहणे हे तुमच्यासाठी चांगलं आहे पण तुम्ही आजाराचे वाहक होऊ नये जेणेकरून तुम्ही आजारी व्हाल आणि तुम्ही घरच्या लोकांना जे काही ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी एक नुकसानदायक होऊ नये त्याच्यामुळे किती जरी इम्युनिटी चांगली असेल ती तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला ट्रान्समिशनसाठी आजार होऊ नये याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी आपण बोललेलो आहे ह्या गोष्टी प्रत्येकाने पाळणं आवश्यक अगदी बरोबर जाता जाता सर तुम्ही आमच्या नागपूरकरांना काय असा संदेश देऊन जाईल की आपला नागपूर लवकरात लवकर ह्या कोरोनापासून मुक्त झाला पाहिजे शंभर टक्के लोकांनी सोशल डिस्टन्सिंग नाही फिजिकल डिस्टन्सिंग मास्क वापरणे आणि हायजीन ह्या तीन गोष्टी शंभर टक्के लोकांनी पाळल्या तर येत्या काही दिवसातच करोना हा नागपूरच्या नागपूरपासून हद्दपार होईल हे मी शंभर टक्के सांगू शकतो मी दर्शकांना सांगू इच्छितो आमच्यासोबत जे बोलत होते डॉक्टर अविनाश गावांडे मेडिकलचे अधीक्षक आहेत खूप चांगल्या रीतीने यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती दिलेली आहे आपलं आता कर्तव्य आहे की जी टीम डॉक्टरांसोबत आहे त्या डॉक्टर टीमला आपण सहकार्य केलं पाहिजे हे कोरोना योद्ध्यांना सहकार्य केलं पाहिजे के फिजिकल डिस्टन्सिंग आणि आपलं इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी जे काही आपण करू शकतो त्याचा आपण आपलं कर्तव्य म्हणून त्याचा के वापर केला पाहिजे आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असतील लहान बालक असतील त्यांची जबाबदारीसुद्धा आपल्यावरती आहे लक्षात ठेवा आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं आहे कोरोनाला हरवायचं आहे आणि नागपूर त्याच्यासाठी नेहमी अग्रसर साहेब आपले फार फार आभार